पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या दहा कार्यकर्त्यांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुजरातमधील सुरत न्यायालयानं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोदीबाबतच्या वक्तव्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी काँग्रेस भवनासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी ललित मोदी नीरव मोदी यांच्या प्रतिमा जाळून आंदोलन केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रवीण जाधव श्रीकांत वाडेकर महेश लोंढे गणेश चाळुंखे महेंद्र शिंदे शशिकांत शेळके किरण राठोड विवेक इंगळे आशुतोष वाले गणेश वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची नावं आहेत सुरत कोर्टानं राहुल गांधी यांना दोन वर्ष शिक्षा सुनावली या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळून मानवी जीवितास आणि इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल असं बेदरकार हैगईचं वर्तन केलं म्हणून फिर्यादी इरफान इलाही पठाण नेमणूक जल्लोड पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला